तुमच्या समोर जो संतोष काळे उभा आहे हा कोणा मोठ्याचा पोरगा नाही, पैशावाल्याचा पोरगा नाही, वशिलावाल्याचा पोरगा नाही, तर हा एका सर्वसामान्य कुटुंबातला ऊसतोड कामगाराचा पोरगा आहे. आणि तो जर MPCच्या माध्यमातून DYSP पदापर्यंत येऊ शकतो तर इथं बसलेला प्रत्येक मुलगा हा आपापलं स्वप्न पूर्ण करू शकतो. तर माझी खरी प्रेरणा कुठली असेल तर माझ्या बापाच्या टाचा आणि माझ्या आईचा खांदा बघितल्यानंतर मला एकही दिवस वाटलं नाही की तू टाइमपास केला पाहिजे. की आई कारखान्यावरती गेल्यानंतर सकाळी 3:30 सुरू होते आणि रात्री 12 जर काम बंद करते तर माझ्यासारख्या पोराला AC मध्ये बसून अभ्यास करायला काय अडचण आहे. तुला तुझ्या आई बापाचा कोयता बंद करायचा आहे. पहिलं जर काही करायचं असेल तर आई बापाचा जनावरासारखं जगणं बंद करायचंय. म्हणून सर मी या क्षेत्रामध्ये आलो. तुमच्या आई बापाच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यास करा. तुमच्याशी बोलतोय संतोष खाडे. DYSP या पदावर संतोषची निवड झालेली आहे, मूळचा बीडचा आहे. सर्वांना नमस्कार. आज चाणक्य परिवारामार्फत आयोजित अभिनंदन सोहळा कार्यक्रमामध्ये उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान श्री अविनाश धर्माधिकारी सर आणि माझ्यापेक्षा वयाने, सन्मानाने, मानाने आणि कर्तृत्वाने खूप थोर असणारे व्यक्तिमत्व आज व्यासपीठावर उपस्थित आहेत, जे की माझं जेवढं वय तेवढी त्यांची सर्व्हिस झालेली आहे, असे माजी महासंचालक श्री प्रवीण दीक्षित सर, डहाळे सर आणि माझ्याकडे बघितल्यानंतर आणि निंबाळकर सडांकर बघितल्यानंतर कोणी पण म्हणेल की तू DYSP असू शकतो का, असे शरीर यष्टी असणारे आणि माझ्यासाठी पुढे की शरीर कोणासारखं असावं एखाद्या IPS ऑफिसरसारखं, ते म्हणजे आमचे निंबाळकर सर आणि सर्व अधिकारी, सर्व आमचे गुरुजन असणारे आणि माझ्यासोबत आत्ताच आपापल्या कष्टातून, आपल्या मेहनतीनं, आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथपर्यंत येऊन अधिकारी झालेले आणि ते असे माझे मित्र आणि त्यांचे आईवडील आणि पुढे बसलेलं उद्याचं भारताचं आणि महाराष्ट्राचं भविष्य. मी तुम्हाला जास्त वेळ तुमचा घेणार नाही कारण आपण खूप वेळापासून इथे बसलेले आहात. परंतु सर्वप्रथम खरं तर मी इथं बोलणं म्हणजे या व्यक्तिमत्वांपुढे बोलणं म्हणजे सूर्याला पंती दाखवलेल्यासारखं आहे, पण तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. मी इथं बोलत असताना सर्वप्रथम या माझ्या यशाचं श्रेय आज जी माझी DYSP म्हणून निवड झालेली आहे या यशाचं सर्व श्रेय ज्या माझ्या आईबापांनी 30-35 वर्ष ऊस तोडून, हाडाचं कूट करून, रक्ताचं पाणी करून मला शिकवलं आणि इथपर्यंत आणलं त्या माझ्या आईबापाच्या चरणी अर्पण करतो. आज ते इथं उपस्थित नाहीत परंतु त्यांच्याशिवाय मी शून्य आहे. ज्यांनी मला उसाच्या फडापासून ते लाल दिव्याच्या गाडीपर्यंत आणलं ते माझे आईवडील माझ्यासाठी देव आहेत, त्यांचंच सर्व श्रेय आहे या व्यासपीठावरून मी सांगतो. आणि सगळ्यांना एक विश्वास देतो, मी संतोष खाडे, मी बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट या ठिकाणावरून येतो आहे आणि येत असताना आपल्या मनामध्ये ग्रामीण भागातल्या मुलांच्या डोक्यामध्ये एक संभ्रम असतो की जे कोणी क्लास 1 अधिकारी होतात, क्लास 2 अधिकारी होतात, मोठमोठ्याल्या लाल दिव्याच्या गाडीत येतात, मोठमोठ्याल्या ऑफिसमध्ये बसलेले असतात, ते कोणीतरी मोठ्याचा मुलगा असतात, कोणीतरी वशिला करून आलेला असतो किंवा खूप अभ्यास करावा लागतो किंवा 18-18 तास अभ्यास करावा लागतो आणि मग आपल्यासारखा गरीबाचा सामान्य कुटुंबातला मुलगा होऊ शकत नाही असा संभ्रम आमच्या ग्रामीण भागातल्या सर्व डोक्यामध्ये असतो. परंतु मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो, इथं बसलेली मला जाणीव आहे, मी तुमच्यातला आहे, तुमच्यासारखा आहे, तुमच्यामधून आलेला आहे, त्यामुळे मला माहिती आहे इथं बसलेला 90% मुलगा, इथं बसलेला 90% जो क्राऊड आहे तो शेतकरी कुटुंबातला, सामान्य कुटुंबातला आहे. त्यामुळे मी तुम्हाला विश्वास देतो की जर तुमच्या डोक्यामध्ये जर असा काही जर संभ्रम असेल तर तो संभ्रम काढून टाका. कारण तुमच्यासमोर जो संतोष खाडे उभा आहे हा कोणा मोठ्याचा पोरगा नाही, पैशावाल्याचा पोरगा नाही, वशिलावाल्याचा पोरगा नाही, तर हा एका सर्वसामान्य कुटुंबातला ऊसतोड कामगाराचा पोरगा आहे. आणि तो जर MPCच्या माध्यमातून DYSP पदापर्यंत येऊ शकतो तर इथं बसलेला प्रत्येक मुलगा हा आपापलं स्वप्न पूर्ण करू शकतो. फक्त करण्यासाठी काय करावं लागतं, माझे जर तुम्हाला प्रवास थोडक्यात सांगायचा झाला तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खाडेगोटे 30 घरांची असलेल्या वस्तीपासून माझं शिक्षण सुरू झालं. भगवान महाराज माध्यमिक विद्यालय सावरगाव घाट म्हणजे माझ्या मूळच्या गावी माझं माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण झालं आणि त्यानंतर बलबीम महाविद्यालय बीड येथून मी माझं BA इतिहास पदवी घेतली. पण BA म्हणजे माझं 12वी झाल्यानंतर मला काय करायचं हा प्रश्न ज्यावेळी माझ्यासमोर होता त्यावेळेस माझ्यासमोर माझे ध्येय आणि माझं स्वप्न सगळं बाजूला ठेवून एकच प्रश्न उभा होता की संतोष तुला जे काय करायचंय, तुझे जे काय स्वप्न असतील ते नंतर, पण आता तुझे आई वडील जनावरासारखं जगणं जगतायत, कारखान्यावरती जाऊन बेलापूरला जाऊन ऊस तोडताय, तर तुला जे स्वप्न पूर्ण करायचे ते परत कर. पण सगळ्यात जर पहिलं काही करायचं असेल तर तुला तुझ्या आईबापाचा कोयता बंद करायचा आहे. पहिलं जर काही करायचं असेल तर आईबापाचं जनावरासारखं जगणं बंद करायचंय. म्हणून सर मी या क्षेत्रामध्ये आलो. कारण की
जर दुसऱ्या कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं म्हटलं तर पैशाचे किंवा आर्थिक प्रॉब्लेम असतात आणि मला हे क्षेत्र असं वाटलं मी माझ्या आयुष्यामध्ये एम पी एस सीला आणि यू पी एस सीला देव मानतो ते माझं मंदिर मानतो कारण मला एक जाणवलं की इथं आपल्याला कुठले पैसे भरायची गरज नाही इथं आपल्याला कुठला वसिला लावायची गरज नाही तर आपण स्वतःच्या मेहनतीवर जर अभ्यास केला प्रामाणिकपणे अभ्यास केला योग्य मार्गावर अभ्यास केला जर आपण कुठल्या प्रवाहामध्ये चुकीच्या मार्गाने जर वाहत गेलो नाही तर आपण या प्रयत्नात आपण इथपर्यंत येऊ शकतो म्हणून मी 12वीनंतर एम पी एस सीकडे आलो आणि आल्यानंतर 3 वर्ष ज्यावेळी मी पुण्याला इथे आलो आल्यानंतर सर मी बघितलं पहिलं 2-3 महिने मीही जरा वाहत चाललो होतो की मोबाईलचा वापर जास्त त्यानंतर मित्रांसोबत चहा प्यायला जाणं त्यानंतर गप्पा मारणं मैत्रिणींकडे पाहणं अभ्यासिकेमध्ये बसल्यानंतर अभ्यासापेक्षा इतर गोष्टी जास्त करणं कारण मी पण एक मुलगाच आहे आणि तरुण वयामध्ये या गोष्टी सगळ्याकडून होत असतात अशा गोष्टी ज्यावेळेस माझ्याकडून घडायला लागल्या मला खूप जण एक प्रश्न विचारतात की तुम्ही म्हणता सातत्य अभ्यास करा तुम्ही म्हणता की कंटिन्यू अभ्यास करत राहा परंतु अभ्यासामध्ये सातत्य कसं ठेवायचं मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी जरी ऊसतोड कामगाराचा मुलगा असला मी एकटा प्रतिकूल परिस्थितीतून आलेलो नाही आहे इथं बसलेला प्रत्येकजण आपापल्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रतिकूल परिस्थितीमधून आलेला आहे कुणी रिक्षा चालकाचा मुलगा आहे कुणी शेतकऱ्याचा मुलगा आहे कुणी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे कुणी कष्टकऱ्याचा मुलगा आहे वंचिताचा मुलगा आहे कुणी बहुजनाचा मुलगा आहे कुणी लोकांच्या बांधावर जाणाऱ्या आईवडिलाचा मुलगा आहे या सगळ्यातून आलेले आहेत त्यामुळे तुम्ही आज कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत असाल त्याचं भांडवल करू नका अभ्यास करत असताना खरी प्रेरणा कुठली आणि खोटी प्रेरणा कुठली खोटी प्रेरणा कुठली तर मोटिवेशन स्पीकरचं भाषण ऐकून तुम्ही जर इथं आलेला असाल तुम्ही जर लाल दिव्याची गाडी बघून जर इथं आलेला असाल तुम्ही जर वर्दीतला अधिकारी बघून इथं आलेला असाल आणि किंवा जर एखाद्या मैत्रिणीला सांगून आलेला असाल की तू नकार दिलाय आणि तुला मी आता पोस्ट मिळवून दाखवतो तर ही खोटी प्रेरणा आहे तुम्ही कधी सक्सेस होणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो कारण या स्पर्धा परीक्षेतलं वास्तव आपल्याला माहिती व्हायचं आहे तुम्हाला जर खरोखर पास व्हायचं असेल तुम्हाला जर खरं इथं येऊन जर काहीतरी मिळवायचं असेल तर खरी प्रेरणा कुठली कारण सर खरी प्रेरणा माझ्या आयुष्यातली जर सांगायची झाली ज्यावेळेस माझे आई वडील कारखान्यावरती जायचे आणि मी ज्यावेळेस त्यांना भेटायला जायचो इथं माझा अभ्यास नाही व्हायला लागला की मी कारखान्यावरती जाऊन यायचो तिथं गेल्यानंतर मी पाहायचो की पहाटे 3 वाजता उठायचंय बैलगाडीमध्ये दोघा नवरा बायकोला बसायचंय वाटाने जायचंय येताना जाताना ॲक्सिडेंट होत आहे फडामध्ये पोहोचल्यानंतर 5 वाजता कामाला सुरुवात करायची दो ऊस तोडायचा आहे दिवसभर ऊस तोडल्यानंतर थंडी असो पाऊस असो ऊन असो काही बघायचं नाही आणि माझे वडील एका पायाने अपंग त्यामुळे जर त्यांनी जर खांद्यावरती जर ऊसाची मोळी घेतली तर चालत असताना ती आडव्या सरीमध्ये धपकन पडायची आणि वरतून मोळी पडायची त्यामुळे वडिलांनी गाडीवर उभं राहायचं आणि आईचं वजन 40 किलो त्या आईने अख्खा ऊस खांद्यावरती वाहून त्या बापाच्या हातामध्ये द्यायचा माझ्या आईचा आजही जर पाहिला तर हा खांदा सडलेला आहे आणि मनका पूर्ण बाद झालेला आहे आणि तिथं जर पाहिलं तर शौचालयाची सोय नाही आपलं कोप करून राहायचं पावसाळ्यामध्ये पाणी आत शिरतंय उन्हाने गरमतंय थंडीमध्ये गारठतंय तिथं महिलांना आपल्याला सगळ्यांना माहिती आपण विज्ञान असतो की महिलांना MC काळामध्ये थकवा जाणवत असतो आणि त्यामध्ये आरामाची गरज असते पण मी माझ्या आईला पाहत आलो आहे की आई कारखान्यावरती गेल्यानंतर सकाळी 3 वाजता सुरू होते आणि रात्री 12 जर काम बंद करते तर माझ्यासारख्या पोराला AC बसून अभ्यास करायला काय अडचण आहे त्यामुळे जर माझी खरी प्रेरणा कुठली असेल तर माझ्या बापाच्या टाचा आणि माझ्या आईचा खांदा बघितल्यानंतर मला एकही दिवस वाटलं नाही की तू टाइमपास केला पाहिजे तू कुठल्या छपरी पोरांसोबत चहा प्यायला गेला पाहिजे तू कुठल्या मुलीच्या प्रेमात पडला पाहिजे कारण मित्रांनो एक गोष्ट सांगू का तुम्हाला जर प्रेमातच पडायचं असल सध्या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये प्रेमाचा बाजार उठलाय आणि प्रेमाचा एक फॅड आलाय मुला मुलगीला सांगतो की मी तुझ्यासाठी तारे चंद्र तुडून आणेन मुलगी मुलाला सांगते मी तुझ्यासाठी घरच्याला सोडून देईन हे वास्तव आहे मी थोडा टाइम घेतोय पण बोलणं आवश्यक आहे मित्रांनो या प्रेमाभिमात पडू नका तुम्हाला जर खरं काही प्रेम करायचं असेल तर ते तुम्ही MPSC प्रेम करा कारण MPSC सर माझा अनुभव आहे तिला सवत जमत नाही सवत माहिती सगळ्यांना MPSC सवत जमत नाही त्यामुळं ज्या काळामध्ये तुम्ही अभ्यास करता त्या काळामध्ये MPSC सवत आणू नका नाहीतर भांडणं झाल्याशिवाय राहणार नाही MPSC वरचं ठरल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं मला याच्यातून काय सांगायचं आहे तर तुम्ही 3-4 वर्ष जो काय पर्टिक्युलर टाइम देताय त्या टाइममध्ये स्वतःला झोकून द्या आणि फापट गोष्टीसाठी खोट्या मोटिवेशनसाठी अभ्यास करू नका तुमच्या आईबापाच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या दिवशी तुमचा निकाल येतो ना ज्या दिवशी तुमच्या बापाच्या पाया मंत्री खासदार आमदार पडतात ज्या दिवशी तुमच्या बापाला सलाम क्लास 1 क्लास 2 अधिकारी करतात ज्या दिवशी
माझ्या आईला पुण्यासारख्या ठिकाणी पुरस्कार भेटतो, माझ्या बापाला खांद्यावर उचलून घेतलं जातं, माझ्या बापाला ज्या दिवशी डीजेने वाजत गाजत हार फुले उधळत गुलाल उधळत आणलं जातं त्याच्या इतका मोठा आनंद तुमच्या आयुष्यात दुसरा कुठलाच असू शकत नाही. त्यामुळं तुम्हाला जर करायचं आहे तर कुणासाठी करायचं आणि का करायचं हे पहिलं ठरवा, आणि जर तुम्ही योग्य मार्गावर केलं तर 100% याच्यामध्ये निकाल भेटतो. फक्त तुम्हाला योग्य मार्गावर करावं लागतं आणि जे MPSCला अपेक्षित आहे ते द्यावं लागतं. थोडंसं परीक्षेविषयी सांगायचं झालं, आपली परीक्षा MCQ टाईप आहे, MCQ प्रश्नांचा अभ्यास जास्तीत जास्त करा. त्यानंतर नेमकं आपल्या परीक्षेमध्ये ज्या चुका होतात, कुणी गोल चुकीचे करतो, कुणी त्या दोन तासामध्ये सिली मिस्टेक करतो, कोणी तिथे घाबरून जातो प्रेशर घेतो. इंटरव्ह्यूच्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर आपण प्रेशर घेऊन जास्त चुका करतो, ज्या मी फर्स्ट अटेम्प्टला केल्या होत्या. 2020 सर माझा पहिला अटेम्प्ट होता, 2021 दुसरा अटेम्प्ट होता. दुसऱ्या अटेम्प्टपर्यंत मी DYSP पदापर्यंत आलोय. माझं वय 24 वय. मला हे सांगायचं का सांगायचंय तर इथं बसलेले जे नवीन आलेले मुलं आहेत त्यांना हे कळावं की लवकरात लवकर सुद्धा यश मिळू शकतं, पण ते यश मिळवण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची ताकद पाहिजे, फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. आपणच खूप शहाणे आहोत असं इथं समजायचं कारण नाही, कारण गोल्ड मेडलिस्ट मुलंसुद्धा इथं 10-12 वर्ष अभ्यास करताय. त्यामुळे जर सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आणि सर्वसामान्य नॉलेज असताना जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर तुम्ही 100% द्या, त्यानंतर तुम्हाला सगळं काही मिळेल. आज चुकीच्या गोष्टीत मार्गी लागू नका. तुम्हाला जे जे अपेक्षित आहे ते करा, एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो. वेळ आपल्याकडे कमी आहे, पण सर्वप्रथम सर इथं येण्याचं माझं कारण आणि चाणक्य मंडळ परिवाराशी माझा संबंध म्हणजे माझ्या दुर्दैवानं मी तुम्हाला प्रिय आणि मेन्सच्या कार्यक्रमामध्ये मी तुमच्याशी कनेक्ट होऊ शकलो नाही, परंतु इंटरव्ह्यूच्या काळामध्ये माझा मॉक इंटरव्ह्यू सरांनी लावला होता. आणि दुसरी गोष्ट, मी आणि माझा विवेक म्हणजे माझा मित्र विवेक आणि आम्ही 4-5 जण इतिहासाचे विद्यार्थी होतो, आम्हाला डिस्कशनचे प्रॉब्लेम होते की डिस्कशन कुठं करायचं. त्यावेळेस आम्हाला या पुण्यासारख्या ठिकाणी चाणक्य मंडळ परिवाराने एक हॉल आम्हाला डायरेक्ट डिस्कशनला दिला होता आणि ते आम्ही कधी विसरू शकत नाही. सर तुम्ही इथं येऊन आमचं जे कौतुक केलं, सन्मान केला आणि तुम्ही सांगितलं की हा अभिनंदनाचा कार्यक्रम आहे, सत्काराचा कार्यक्रम काय असतो हे तुम्ही आम्हाला सांगितलं, पण मला आज इथं एकच फरक जाणवतोय, तुम्ही आम्हाला मागच्या रांगेमध्ये बसवलंय. कधीतरी या मागच्या रांगेतून या पुढच्या रांगेत येण्याचा प्रयत्न आम्ही जरूर करू, हा तुम्हाला विश्वास देतो. तुम्ही जे आम्हाला सांगितलं की स्वच्छ आणि कार्यक्षम प्रशासन चालवण्याचा, खूप आम्ही जग बदलू शकत नाही, खूप महाराष्ट्र देश बदलू शकत नाही, पण आमच्या वाट्याला जे जे येईल ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करू एवढा विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा संतोष विलक्षण तळमळीने बोलला आणि सगळ्या या मुलामुलींनी आपले आई वडील, पती किंवा पत्नी, सासू सासरे सुद्धा, भाऊ आणि बहीण, मित्रमंडळी अत्यंत हृदयस्पर्शी उल्लेख केला त्यांनी सर्वांनी. याचा अर्थ त्यांच्यातलं माणूस पण वैभव संपन्न आहे. तो करताना आपल्या संतोषला जसे त्याचे ऊस तोडणी कामगार असलेले आई वडिलांचे कष्ट कळले आणि ती उसाची मोळी खांद्यावर वाहून आईच्या खांद्याला पडलेले घट्टे कळले आणि त्याने आई वडिलांचे पांग फेडले DYSP होऊन आता. तशी मग या संतोष सहित सर्वांना या भारत मातेच्या खांद्यावरचे पण घट्टे कळले पाहिजेत. शतकानुशतकांचे ते आणि आपण जगलो टिकलो वावरलो आता जातो विकासाकडे, कारण शतकानुशतक त्या भारतमातेच्या खांद्यावर चे घट्टे ते दूर करायला आता कर्तृत्वाची संधी आपापली मिळाली, ते कर्तृत्व करायचं आहे. सर्वांना मी विनंती करतो की मनामध्ये आपणही असंच कर्तृत्व करण्याचा निश्चय करून